पूजा कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गौरी आणि गणपतीच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज गौरी घरात आलेले आहेत, त्यांच्यासाठी भाकरी आणि भाजीचा नैवेद्य आज बनवला जातो, तर उद्या त्यांच्यासाठी पुरणपोळी बनवली जाते। आज मी तुमच्यासाठी पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा, कारण याच्यामध्ये मी खूप सारे टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत, जेणेकरून आपली पुरणपोळी बिघडणार नाही। तर चला पटकन पाहूया पुरणपोळी कशी बनवायची। महाराष्ट्रात प्रत्येक सणाला घरोघरी पुरणपोळी ही हमखास बनवली जाते। आजची रेसिपी ही फक्त रेसिपी नसून तर तो आपल्या महाराष्ट्राला मिळालेला एक सांस्कृतिक वारसा आहे, ती म्हणजे सर्वांची लाडकी पुरणपोळी। आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा, जेणेकरून सर्वांना एकदम मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवता येईल। योग्य प्रमाण आणि खास टिप्ससह आजची पुरणपोळीची रेसिपी चालू करूया। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी हरभरा डाळ एक वाटी घेतलेली आहे, गूळ अर्धा वाटी, साखर अर्धा वाटी, वेलची पूड, सुंठ पावडर आणि हळद प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे। या वाटीने मी हरभरा डाळ दोन वाट्या घेतलेल्या आहेत, याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता। आता हरभरा डाळ आपल्याला एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, 2 ते 3 वेळा स्वच्छ निवडून घ्यायची आहे। ज्याच्यामध्ये काळे हरभरे जे असतील ते आपल्याला काढून टाकायचे आहेत। आता एका कुकरमध्ये मी 3 वाट्या गरम करून घेतलेलं पाणी आहे। ज्या वाटीने आपण हरभरा डाळ मोजली होती त्याच वाटीने मी हे पाणी घेतलेलं आहे। एकदम कडक करून घ्यायचं आहे पाणी, एकदम गरम पाणी पाहिजे जेणेकरून आपली हरभरा डाळ लवकर शिजली जाईल। तर याच्यामध्ये आपण हरभरा डाळ टाकून घेऊया। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या पुरणाला छान असा कलर येईल। आता हे बंद करून आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता कुकरची शिट्ट्या होत्यात आहे, तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। पीठ भिजवण्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एकदम बारीक पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि घरचंच दळलेलं घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या एकदम व्यवस्थित लुसलुशीत होतील। याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे, आणि जर तुम्ही विकतचं पीठ वापरत असाल तर ते चाळून घ्या। तर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण हे चांगलं पीठ पाणी टाकून भिजवून घेऊया। एकदम व्यवस्थित चांगली कणिक भिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या खूप छान होतील। थोडं थोडं पाणी ॲड करून आपण एकदम व्यवस्थित कणिक तिंबून घेणार आहे। कणिक एकदम व्यवस्थित मळून घेतली तर आपल्या पोळ्या अजिबात फुटत नाहीत, एकदम मऊ अशी कणिक मळून घ्यायची आहे। अशा तऱ्हेने आपण ती तिंबून घेऊया। एकदम मऊ अशी कणिक मळून घ्यायची आहे। ते एकदम व्यवस्थित कणिक आपली मळून झालेली आहे। आता याचा थोडंसं आपण तेल लावून घेऊया। कणिक आपल्याला एक अर्धा तासासाठी तरी भिजवून ठेवायची आहे, जेणेकरून ती चांगली भिजली जाईल। आपल्याकडे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर आपण थंड होण्यासाठी खाली काढून घेऊया। आता आपण उघडून पाहूया आपली डाळ शिजली आहे की नाही ते। डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे। जर डाळ व्यवस्थित शिजली नसेल किंवा दाणा वाटत असेल आपल्याला प्रेस करताना, तर तुम्ही एक शिट्टी अजून काढून घेऊ शकता। आता हे एका चाळणीमधून आपण याचं पाणी काढून घेणार आहे। हे व्यवस्थित पाणी गाळून घेऊया। याला आपल्याकडे येळवणी असं म्हणतात, याची आपण कटाची आमटी बनवण्यासाठी याचा उपयोग करणार आहे। याचीही रेसिपी मी तुम्हाला लवकरच दाखवेल।
आता हे पाणी आपण बाजूला ठेवून देणार आहे, जेणेकरून ही कटाच्या आमटीसाठी आपण याचा यूज करू शकू। त्याचबरोबर आमटीसाठी मी 2 चमचे एकदम शिजलेली अशी हरभरा डाळ काढून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये आपण ही हरभरा डाळ काढून घेऊया। छान आपल्याला परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी जो घेतला होता 1/2 वाटी गूळ आणि 1/2 वाटी साखर याच्यामध्ये ॲड करते। फक्त आपण गुळाच्याच जर पुरणपोळी बनवायला गेलो तो जशा जशा त्या थंड होत जातील तशा तशा एकदम ड्राय होत जातात, त्याच्यामुळं 1/2 वाटी गूळ आणि 1/2 वाटी साखर नेहमी तुम्ही यूज करा, जेणेकरून आपल्या पुरणपोळी बराच वेळ अशा मऊ आणि लुसलुशीत राहतात। आता हे चांगलं परतून घेऊया। एक 5 ते 10 मिनटं तरी लागतात। एकदम गूळ वितळला की आपलं पुरण पातळ झालेलं दिसेल, काही काळजी करू नका। हे जसं जसं आपण परतत जाणार आहे तसं तसं ते घट्ट बनत जाईल। आमच्याकडे पुरणपोळीबरोबर गुळवणीही नेहमी बनवलं जातं। तुम्ही पुरणपोळी कशाबरोबर खाता ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता हे छानसं परतून झालेलं आहे। याच्यामध्ये मी वेलची पूड आणि सुंठ पावडर जे घेतलं होतं ते ॲड करणार आहे। लवकर आपल्याला सुंठ पावडर आणि वेलची ॲड करायची नाही, आपलं जेव्हा परतून होईल पुरण त्यावेळेस आपण वेलची आणि सुंठ पावडर ॲड करणार आहे। सुंठ पावडरने खूप छान असा स्मेल येतो पुरणाला आणि टेस्टही खूप छान लागते। आता पुरण आपलं चांगलं मोकळं मोकळं झालेलं आहे। आता हे चांगलं एकदम दळून घेण्यासाठी तयार आहे। आपल्याला हे पुरण गरमच दळायचं आहे, कारण जेव्हा गरम असतं पुरण तेव्हा दळण्यासाठी खूप इझी जातं। आता मी काढून घेतलेलं आहे पुरण, आता एका पुरण यंत्रामध्ये मी हे दळून घेणार आहे। एकदम गरम गरम आपण दळणार आहे जेणेकरून पटकन दळलं जाईल। हे पहा आपलं पुरण कसं व्यवस्थित दळलं जात आहे ते तुम्हाला मी दाखवते। एकदम मऊ असं पुरण आपलं पडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जर असं तुमच्याकडे पुरण यंत्र नसेल तर एखाद्या चाळणीमध्येही तुम्ही पुरण काढू शकता। तुम्हाला मी दाखवते, अशी आपल्या घरामध्ये एक चाळणी असते त्याच्यामध्ये आपण डाळ ॲड करून घेणार आहे। आता एखाद्या वाटी किंवा फुलपत्राच्या साहाय्याने आपण याचं पुरण पाडूया। आता एका वाटीच्या साहाय्याने मी पुरण हे वाटून घेते। खूप जण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुरण दळतात, परंतु एक जरी हरभऱ्याचा दाणा जर त्या पुरणामध्ये राहिला तर तुमची पुरणपोळी फुटू शकते। त्यामुळे तुम्ही जर असा चाळणीचा उपयोग केला तर तुमचं एकदम व्यवस्थित पुरण बनणार आहे आणि तुमची पुरणपोळीही फुटली जाणार नाही। आता हे सगळं पुरण मी एकदम छानसं वाटून घेतलेलं आहे। आता पुरणपोळीसाठी आपलं पुरण एकदम रेडी झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवते। एकदम मऊ आणि लुसलुशीत आपलं पुरण बनलेलं आहे। आपला एकदम शिजलेला बटाटा कसा असतो तशीच कन्सिस्टन्सी असते पुरणाची। आता आपली कणिक भिजली की नाही ते पाहून घेऊया। 1/2 तास झालेला आहे, एकदम व्यवस्थित कणिक भिजलेली आहे, एकदम मऊ झालेली आहे। आता याच्या आपण पोळ्या लाटून घेऊया। आता एक छानसा कणकेचा गोळा घेऊया। थोडासा पिठाचा हात घेते। आता याची एक पारी बनवून घेणार आहे। जशी आपण मोदकाला पारी बनवतो तशीच आपण या कणकेची पारी बनवणार आहे। आपण मोदकाला जसं सारण भरतो तसं आपण यात पुरण भरणार आहे। जेवढे आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पुरण घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम व्यवस्थित सर्व बाजूने ते पुरण पसरलं जाईल। आता हे छानसं बंद करून घेऊया। एकदम व्यवस्थित बंद करून घ्यायचे सगळ्या बाजूने, जेणेकरून आपली पुरणपोळी फुटली जाणार नाही। हे छानसं बंद झालेलं आहे। आता याची पोळी लाटून घेऊया। थोडंसं पीठ ॲड करते मी।
खूप साऱ्या भागांमध्ये तेलपोळीही बनवली जाते, जे की फक्त तेलावरती लाटली जाते। ते थोडीशी आपण पुरण सगळ्या बाजूला पसरून मग लाटून घेणार आहे। एकदम अशी गोल गोल फिरवत आपण पोळी लाटून घेणार आहे। सर्व बाजूला आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पोळी। एकदम मस्तच बनते आहे पोळी, आपण पाहू शकता। मध्ये मध्ये थोडंसं पीठ ॲड करून आपण पोळी लाटून घेणार आहे। दोन्ही बाजूने छानशी पोळी गोल अशी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढ्या बारीक मोठ्या बनवायच्या असतील तुम्ही बनवू शकता। एकदम छान अशी पोळी आपली लाटून झालेली आहे। आता याच्यावरती जे आपण एक्स्ट्राचं पीठ घातलं होतं ते असं एका कपड्याच्या सहाय्याने मी झाडून घेणार आहे, जेणेकरून आपले पोळ्या पिठामुळे एकदम कडक बनतात। त्याच्यामुळे आपण पीठ झाडून घेऊया। तर एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी थोडंसं तेल लावून घेते। तवा एकदम छान गरम पाहिजे। आता याच्यावरती मी पोळी टाकून घेते। आता याच्यावरचं पीठ आपण झाडून घेणार आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। तर एका बाजूने पोळी भाजलेली आहे, मी दुसऱ्या बाजूने पलटून घेते। आता याच्यावरती एक चमचा तूप लावून घेऊया। तुपामुळे एकदम खमंग लागतात पोळ्या। तुम्ही तेलाचाही यूज करू शकता, पण तुपाची गोष्टच वेगळी। एकदम टम्माशी फुगलेली आहे पोळी, आपण पाहू शकता। दुसऱ्या बाजूनेही मी तूप लावून घेणार आहे। अशा तऱ्हेने मी दोन्ही बाजूंनी पोळ्या व्यवस्थित भाजून घेते। दोन्ही बाजूंनी एकदम खरपूस भाजून झालेली आहे आपली पोळी, एकदम मस्तच, खूपच छान दिसते। तर पोळी आपली रेडी झालेली आहे, आपण ही काढून घेऊया। तर दुसऱ्याही पोळ्या मी अशाच बनवून घेते। एकदम टम्मा आणि गरगरीत अशा पोळ्या फुगतात आहे। पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत, एकदम मऊ आणि लुसलुसीत दिसतात आहे। एकदम छान अशी पुरणपोळी बनून तयार आहे। तर ही थोडीशी मी एक पुरणपोळी तुम्हाला खोलून दाखवते। बघा, एकदम शेवटपर्यंत पुरण पोहोचलेलं आहे। एकदम पुरण सर्व बाजूंनी पसरलेलं आहे, आपण पाहू शकता। एकदम हलकी आणि मऊ लुसलुसीत झालेले आहेत। एकदम तोंडात टाकले की विरघळतील अशा आपल्या पुरणपोळ्या बनवून तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुम्ही जर पूजा कॉर्नर वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी भेटतील। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।